नमस्कार, मी प्रशांत अनासपुरे. आज आपण आहोत मुंबईतल्या मुंबईचं ग्रामदैवत, महाराष्ट्राचं ग्रामदैवत सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे कोणकोणत्या प्रकारे सामाजिक उपक्रम राबवले जातात याविषयी जे आज आपण माहिती घेणार आहोत. कारण अनेकांसाठी सिद्धिविनायक मंदिर हे खरं तर दैवत आहे, कुलदैवत आहे, आणि अनेक जण भाविक या ठिकाणी येत असतात. एक खूप मोठा न्यास आहे, खूप मोठा कारभार आहे. अनेक म्हणजे लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मात्र त्याचबरोबर या मंदिरातर्फे कोणकोणत्या गोष्टी सामाजिक उपक्रम राबवले जातात, आदेश बांदेकर आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला या संबंधित माहिती देणार आहेत. मंदिरात आलेलो आहोत आणि त्यामुळे पहिल्यांदा दर्शन घेऊया. नमस्कार. आणि दर्शन झालेलं आहे सिद्धिविनायकाचं. आणि सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, की ज्यांना घरोघर ओळखलंच जातं, आणि आदेश बांदेकर आज आपल्याला ही सगळी माहिती देणार आहेत. पण आज मला आदेश खरं तर झी मीडियामध्ये खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा. आणि खूप छान वाटतं इथे की मंदिरामध्ये आल्यानंतर की मला आज ती पहिली आठवण येते की ज्या क्षणी की सिद्धिविनायकाचा आदेश आला आणि अध्यक्षपदाची धुरा स्वीकारायची आहे. खरंच आहे, झी 24 तास बरोबर त्या गुणवंतांचा सन्मान करून संपूर्ण मुंबईचं दर्शन केलं होतं. संपूर्ण मुंबईत मोकळ्या बसमधून झी 24 तासच्या सगळ्या त्या लेकरांबरोबर, गुणवंतांबरोबर आपण फिरलो. त्यानंतर खरं तर राणीच्या म्हणजे ज्या ठिकाणी पेंग्विन बघायला सगळी मुलं गेली तिथून मी निघणार, तेवढ्यात प्रशांत तुम्हाला म्हणाला होतास अर्धवट जाऊ नका, सिद्धिविनायकाला चला. तिथून आपण श्री सिद्धिविनायकाच्या चरणी आलो. याच ठिकाणी तेव्हाचे अध्यक्ष नरेंद्र राणे साहेबांनी आपलं स्वागत केलं. इथेच सगळ्या मुलांबरोबर माझ्या गळ्यात असंच वस्त्र घालण्यात आलं. आणि त्यानंतर दुसरा किंवा तिसरा दिवस असेल, अचानक मला माननीय मुख्यमंत्र्यांकडून फोन आला. त्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगितला, आदेश आणखीन एका जबाबदारीसाठी सज्ज राहा. हे सगळ्या विश्वस्तांना सांगितलं होतं की जे काही चपला आहेत आपल्या 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 ते सगळे बाहेर काढायच्या आणि फक्त लोकसेवा करण्यासाठी, तुम्ही लोकांची सेवा करण्यासाठी या मंदिरात जायचं. आणि तेव्हापासून सेवेला प्रारंभ झाला. तिथे आल्यानंतर या वास्तूमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे, एक एनर्जी ताकद आहे. आणि ती ताकद घेऊनच महाराष्ट्रभरात गेल्या 8 महिन्यात अनेक उपक्रम राबवता आले. प्रत्येक वेळेला बाप्पाकडे बघत असताना की जे काही हातून कार्य घडतं आहे ते प्रत्येक वेळेला ताठमानेनं सांगता यावं अशा पद्धतीनं ते काम. त्याच म्हणजे त्याच कार्याविषयी खरं आपल्याला बोलायचं आहे की कोणकोणते, आम्ही खूप चर्चा ऐकतो आहोत की सिद्धिविनायक मंदिरातर्फे लायब्ररी होते आहे, मुलांसाठी असे उपक्रम होत आहेत. ना प्रशांत, मला या गोष्टीचा आता आनंद होतोय की ज्या विद्यार्थ्यांचा उल्लेख केला त्या विद्यार्थ्यांना त्या पेंग्विनच्या पायऱ्यांवरती पुस्तकं धावत धावत घेऊन आलो होतो आणि ती पुस्तकं दिली होती. आणि आज या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये कुठे पुस्तक पेढी आहे, 1,75,000 विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहोचत आहेत. तर KG to PG पर्यंतचा मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो, सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की कुठल्याही शेतकरी बांधवाच्या मनात जर आत्महत्येचा विचार आला तर कृपया तो काढून टाका. तो विचार येणार नाही असं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. आणि हे करत असतानाच जे जे दुर्दैवाने ज्यांनी आत्महत्या केली त्या मुलांच्या म्हणजे त्यांच्या पाल्यासाठी KG to PG पर्यंतचा शिक्षणाचा सगळा खर्च श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने करण्यात येतो. आपण जर बघितलं तर प्रियांका विजय गवळी नावाची मुलगी बुलढाण्याची आहे, जी BDS करते, आणि तिच्यासाठी 2 टर्मची मिळून जवळजवळ 7 ते 7.5 लाख रुपयाची फी ही श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने भरण्यात आलेली आहे. आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी 2 वेळा पत्र दिलेली आहे आणि ती दोन्ही वेळेला पत्र देऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना प्रार्थना करतो आहे की तुमच्या विभागात, तुमच्या प्रभागात दुर्दैवाने जर कोणी आत्महत्या केली असेल आणि जर आत्महत्या
केलेल्या पाल्यांचं शिक्षण केवळ पैशाअभावी फी अभावी जर कुठेही अडत असेल तर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाशी संपर्क साधावा, तातडीने त्या मुलांना ती शैक्षणिक मदत देण्यासाठी ती फी देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. म्हणजे दान सत्कारणी हे मी आता मंदिरामध्ये प्रवेश करताना एक मोठा बोर्ड बघितला की आपलं जे सिद्धिविनायकाकडे भाविक जे थोडंसं भावनेने दान देतात ते सत्कारणी लागतंय. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा आणखीन एक उपक्रम आपण पाहूयात आणि अर्थातच आदेश बांदेकर आपल्यासोबत आहेत. डायलिसिस सेंटरमध्ये आपण आहोत की रुग्णांसाठी एक खूप मोठा दिलासा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. तर आम्हाला सांगाल की साधारण किती इथे मशीन्स आहेत आणि हे खरं तर हे खूप दिलासादायक गोष्ट आहे. मध्यवस्तीमध्ये आहे मुंबईतल्या आणि रुग्णांसाठी मला वाटतं खूप अल्पदरांमध्ये इथे हे 250 रुपयामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्याकडून डायलिसिस करण्यात येतं रुग्णांना. आज अंगारिका आहे, 22 बेड आहे तिथे आणि अत्यंत म्हणजे आपण म्हणतो ना की वेल इक्विप्ड असं हे डायलिसिस सेंटर आहे ज्या ठिकाणी अनेक रुग्ण येऊन या ठिकाणी डायलिसिस घेत असतात. या ठिकाणी या माऊलीला मला म्हणजे थेट आपण जे रुग्ण आहेत त्यांच्या आपण माऊली नमस्कार प्रतिक्रिया बघूया. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की आपण आईंनाच विचारूया, आई या डायलिसिस सेंटरचा उपयोग होतो ना इकडे येता तुम्ही, तुम्हाला कसं वाटतं? बरं वाटतं. इकडची सगळी मंडळी तुमची काळजी घेतात घेतात ना, हो की नाही? या ठिकाणी आपण बघितलं तर 275 रुपये इतकाच दर आकारण्यात येतो आणि बाकीची जी काही येणारी वरची सगळं जो भार आहे तो पूर्णपणे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास आपल्या खांद्यावर घेतो. एखाद्याने जर त्या दानपेटीत दान टाकलं, आज या माऊलीचं डायलिसिस इथे झालेलं आहे, पण कुठल्या तरी रुग्णानं जे दान टाकलेलं आहे किंवा कुठल्या तरी दात्याने जे दान टाकलेलं आहे त्याचं दान सत्कारणी लागलेलं आहे आणि ते या माऊलीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा प्रसन्न झाला अशा पद्धतीची भावना आहे. हे फक्त मुंबईपुरतंच आहे किंवा महाराष्ट्रभरातनं कोणीही येऊ शकतं त्याविषयी काही आपलं ठरलं नाही. कसं आहे की रुग्ण कुठून आला आहे हे महत्त्वाचं नसतं, तर इथे आलेल्या रुग्णाला उत्तम सेवा मिळणं हे फार गरजेचं आहे. आज विचार करा, ज्या ठिकाणी मंदिर आहे त्याच मंदिराच्या लगत ही प्रतीक्षालयाची वास्तू आहे आणि त्याच वास्तूमध्ये आज हे डायलिसिस सेंटर. मग आता मला कळत नाही कधी कधी की काय म्हणजे गणपती प्रसन्न होतो आपण म्हणतो ना, सिद्धिविनायक प्रसन्न होतो ही भावना या ठिकाणी आलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसू शकते आणि ती अनुभवण्याचं भाग्य मला मिळतं आहे. त्याच्यामुळे खूप स्वतःला आनंदी समजतो. आणखीनही सिद्धिविनायक न्यासाचे अनेक उपक्रम आहेत त्यांचीही आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. आता दुसरा आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम काय आहे ते मी तुम्हाला थोडंसं पुढे दाखवतो. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आदेश बांदेकर आपल्यासोबत आहेत. खरं तर पहिली जी सुरुवात होती की अध्यक्षपद मिळाल्यानंतर की काय मनात होतं की आपण आता सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष होत आहोत आणि की मनामध्ये असा काही ठराविक उपक्रम होता का की जो आपण तिथे गेल्यानंतर की इथला निधी असेल किंवा इथली जी व्यवस्था असेल तिथे आपण गेल्यानंतर एक वेगळा काहीतरी निर्णय घेऊ की असं काही मनामध्ये काही गोष्ट होती अशी? नाही नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढंच होतं की इथे आम्ही सेवेकरी म्हणून येणार आहोत. आधीच्या विश्वस्तानी जी जी कामं केलेली होती त्याच्यातल्या कामांना अजून अपग्रेड कसं करता येईल, पण खरं सांगतो की आईवडिलांची पुण्याई, आईवडिलांनी केलेले संस्कार, त्या लालबाग परेलमधल्या अभ्युदयनगरच्या त्या गिरणगाव बिल्डिंग नंबर 5 सगळ्या माऊलींचे आशीर्वाद आणि या ठिकाणी येणारे अनेक भाविक बाप्पा आणि भाविक यांच्यामधला ब्रिज बनण्याचंच भाग्य आम्हाला लाभो. ही खूप सगळ्यात मोठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी म्हटलं तर या परिसरातले जेवढे काही विद्यार्थी आहेत जे अर्थात शाळेतले विद्यार्थी असतील, कॉलेज करणारे विद्यार्थी असतील, MPSC UPSC स्पर्धा परीक्षा करत असतील त्यांच्यासाठी ग्रंथालय आहे आणि मोठी अभ्यासिका आहे. तर आत थोडंसं बघूया की पण आत जाताना हळू जाऊया कारण बरीचशी मुलं परीक्षा जवळ आल्यामुळे अत्यंत शांतपणे आधी अभ्यास करतायत. परीक्षेचे दिवस आहेत. अभ्युदयनगरमध्ये असताना शांतपणे अभ्यास करायची वेळ यायची तेव्हा आमच्याकडे कॉटन डेपो होता.
त्या कॉटन डेपोमध्ये जायला लागायचं आणि मग त्या कॉटन डेपोच्या त्या गोदीमध्ये बसून आम्ही अभ्यास करायचो. त्या ठिकाणी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या माध्यमातून ही अभ्यासिका. आनंद या गोष्टीचा आहे की जवळजवळ 750 विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेतात. अभ्यासिकेमध्ये आहोत खरं तर आणि बांदेकर स्वतः आपल्यासोबत आहेत. त्यांच्याही भरपूर आता लालबाग परळ किंवा अभ्युदयनगर म्हटलं की ते खूप असे भावूक होऊन जातात आणि परत बालपणात रमून जातात. तर इथली जी आता मंडळी आहेत थोडंसं कोण काय काय करत आहे आणि वेगवेगळी स्वप्न बघतायत मुलं आणि एक मध्यवस्तीमध्ये एक अभ्यास केंद्र मिळतं आहे ते थोड्याशा आपण प्रतिक्रिया पाहू. मला नाव सांगा. अक्षय जाधव. राहायला कुठे? वडाळा. त्यामुळे वडाळ्यात कुठे राहता? सहकारनगर म्हणजे वन रूम किचन. बरोबर केलं. आई बाबा काय करतात? नाही आहेत. बाबा वाढले. बरं. तुम्ही कसला अभ्यास करताय? UPSC चा. तुम्ही काय करताय? कसला अभ्यास? फायनल CA. अरे वा. मग काय तुमचा कसा अनुभव आहे इथला? मी आत्ताच जॉईन झाली आहे. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे कारण मी लोअर बर्डला राहते आणि त्यात बाजूला तेच आहे म्हणून मला एक ते अत्यंत शांती आहे आणि खूप कन्व्हिनियंट आहे. अभ्यासात लक्ष लागतं. खूप शुभेच्छा. लवकर CA व्हा आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं ऑडिट करायला तुम्हीच या. हां. तुम्हाला शुभेच्छा. क्या बात आहे. खरं खूप छान उपक्रम आहे हा. आणि आता आपण बघतो आहे की कोणी CA होतं आहे कोणाला डॉक्टर व्हायचं आहे. तर ही हाच तो क्षण असतो की जिथे तुम्हाला कोणी या याच्यामध्ये की तुम्हाला हे अनुभव आहे की अशी मदत केली की कोणी आयुष्यभर विसरत नाही. पण एक पुस्तक पिढी दाखवायला तुम्हाला देतो. येस. चला चला. पाचवा मजला आहे सिद्धिविनायक मंदिर. जे मंदिर आहे त्या त्या मंदिराच्या आपण पाचव्या मजल्यावरती आहोत आणि पुस्तक पेढी आहे इथे या ठिकाणी. आणि एक खरं युनिक जो उपक्रम आहे या पुस्तक पेढीमध्ये सिद्धिविनायक न्यासातर्फे राबवला जातो की ज्या शाळा आहेत ज्या शाळेतले जे गरजवंत विद्यार्थी आहेत की ज्यांना क्रमिक पुस्तकं जी आहेत अभ्यासक्रमांची जी पुस्तकं आहेत ती पोचवण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. आणि काय आहे नेमकं की थेट विद्यार्थ्यांना थेट पुस्तकं मिळत आहेत आणि किती पुस्तकं आहेत साहेब? मी सगळीकडे पुस्तकंच बघतो इकडे. 11वी ते 15वीच्या विद्यार्थ्यांना आपण क्रमिक पुस्तकं देतो. आपण काही पुस्तकंही थेट त्या संस्थेला पाठवतो महाविद्यालयांना पाठवतो आणि त्यातून अनेक विद्यार्थी अभ्यास करताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी बघाल तर इथून कम्प्लिटली पुस्तकं डिस्ट्रीब्युट होतात. इथे एक अजून आतमध्ये पुस्तकांची खोली आहे त्यामुळे ही पुस्तक पेढी आहे. आणि या पुस्तक पेढीमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला सगळ्या विषयांची आर्ट सायन्स कॉमर्स 11वी ते 15वीच्या विद्यार्थ्यांची ही क्रमिक पुस्तकं इथे दिसतील. सिद्धिविनायक मंदिराचा आणखीन एक उपक्रम आहे की जो खरं म्हणजे जे अंध मुलं आहेत ज्यांना वाचण्याचं अनेक संकट किंवा प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी खरं तर हा एक उपक्रम आहे. आपण या बाजूला जेवढी ही सगळी पुस्तकं पाहतो आहोत की संपूर्ण सिद्धिविनायक मंदिरांमध्ये खरं एक सुसज्ज ग्रंथालय आपल्याला पाहायला मिळतंच आहे. जागोजागी विद्यार्थी आहेत, शेजारी पुस्तकं आहेत, पण एक ब्रेल लिपीचा उपक्रम आहे. त्यावेळेला अनेक अंधबांधव आपले अभ्यास करू पाहतात आणि मग ते पाहत असताना त्यांना ऐकायचंही आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी हेडफोनची व्यवस्था आहे. त्यांचं जे क्रमिक पुस्तक आहे ते पुस्तक या ठिकाणी स्कॅन होतं आणि त्यांना जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे ती याच्यातून मिळते. पण त्यांच्यासोबत कुणीतरी आलं तर वाचूनसुद्धा दाखवतं. हा खरं खूप महत्त्वाचा उपक्रम आहे. पण इथे संख्या जी आहे की अनेक काही लोकांना माहिती आहे माहिती नाही आहे की अशी जी मुलं आहेत ज्यांना थोडीशी मदत लागते तर मदत करणारे थोडेसे हात पुढे आले तर खरं ही एवढी सगळी सुसज्ज यंत्रणा इथे असताना मला वाटतं संख्या खूप कमी आहे इथे येणाऱ्यांची. मदतीची खरं तर तसं पाहायला गेलं तर पूर्वी जे काही शेजारी आमचे स्कूल आहेत विद्यार्थी या ठिकाणी यायचे त्यांच्यासोबत कोणी ना कोणीतरी त्यांना असिस्टंट म्हणून यायचं आणि ते त्यांना असिस्ट करायचे आणि त्या ठिकाणी सगळी पुस्तकं किंवा क्रमिक अभ्यासक्रम जो आहे तो त्यांना सांगितला जायचा वाचून दाखवला जायचा किंवा शिकवला जायचा. परंतु कालांतराने काळाच्या ओघामध्ये जे काही असिस्टंट आहेत त्यांचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागलं. आपण ज्या ठिकाणी उभं आहोत त्या ठिकाणी या बाजूला सिद्धिविनायकाचा कळस दिसतो आहे आणि त्या कळसाच्या बरोबर समोर जर आपण बघितलं तर ती जी बिल्डिंग आहे याच्या बाजूला त्याच बिल्डिंगमध्ये
लवकरच एक सुसज्ज असं ग्रंथालय ज्याच्यामध्ये 1,00,000 पुस्तकं असावी, 1,00,000 पुस्तकं असावी असं श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या प्रत्येक विश्वस्तांना वाटतं आहे. महास्वप्न म्हणूया की पुस्तकांचा, आणि हे हा चेहरा सांगतोय की ते नेमकं काय काय असणार आहे. खूप काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये. गंमत कशी आहे की जोशी काका जे बदलापूरचे आहेत, त्यांनी अनेक वर्ष म्हणजे स्वतःचं पूर्ण पूंजी खर्ची पाडून सगळा साठा स्वतःकडे ठेवलेला होता, आणि एक दिवस ते आले आणि त्यांनी तो देऊ केला. याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलू ज्या दिवशी आपण पूर्ण झालं ते स्वप्न पूर्ण होईल तेव्हा. अजून काय पाहिजे? आणखीन एक पुढचा उपक्रम पाहूया की आणखी वेगवेगळे उपक्रम आपण बघतोच आहोत या सगळ्यामध्ये, कारण एक संस्था असते, एक ट्रस्ट असते, काय काय प्रकारचे उपक्रम होऊ शकतात, काय काय आपण करू शकतो याचं खरं तर एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. आणि म्हणूनच आणखीन एक खूप एक असा वेगळा उपक्रम आदेश बांदेकर आपल्याला दाखवणार आहेत. नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आदेश बांदेकर आपल्यासोबत आहेत आणि सिद्धिविनायक न्यासाचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण त्यांच्याकडनं बघतो आहोत, ऐकतो आहोत. आणि सगळ्यात मला वाटतं एक महत्त्वाची संकल्पना सिद्धिविनायक न्यासातर्फे आपण बघतोय की ग्राम परिवर्तन अभियान, तर आणि तुम्ही त्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली होती, तर ते काय आहे नेमकं ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान? त्याच्यासाठी 10 कोटी रुपये म्हणजे ही जी योजना आहे की 1,000 गावांचा विकास आणि 1,000 गावं ही म्हणजे दशा आणि दिशा बदलवायची अशी एक संकल्पना, आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे सिद्धिविनायक मंदिर न्यास हे सहभागी आहेत. ही जी काही अभियान आहे त्या अभियानाचे पार्टनर आहोत. या अभियानाचा एक छोटासा भार आपण उचललेला आहे, पण या भाराबरोबरच या ठिकाणी हे काय आहे माहिती आहे का? नाही. बरं झालं आल्याबरोबर हे थांबवलं. हे आहेत सगळे लाडू. वा वा वा. हा आधी प्रसाद म्हणून आपण घ्या. हे लाडू तयार होतात दिसलं की आपला हात लगेच पुढे बाजूला ठेवले आणि पहिल्यांदा प्रसाद आणि आम्ही देण्यासाठी आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे दिवसभरात जवळजवळ 40,000 जास्त लाडू या बिल्डिंगमध्ये तयार होतात आणि हा प्रसाद लोकांपर्यंत जातो अहो रात्र. म्हणजे आता अंधारी केला जर आपण म्हटलं तर रात्री 12 वाजता दर्शन सुरू होतं आणि तेव्हापासून ते काम सुरूच राहतं. म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात की ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, हे एवढं मोठं अभियान आहे आणि त्या अभियानाचे आपण कुठेतरी सहभागी होऊ शकतो हा आनंद आहे. एवढंच कशाला म्हणजे नाम जी संस्था आहे ती संस्था इतकं उत्तम काम करते आहे, त्या संस्थेसाठीसुद्धा आपण 3 पोकलेन मशीन आणि 10 जलशुद्धीकरण यंत्रांची व्यवस्था केलेली आहे, त्याची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. 102 डायालिसिस मशीन महाराष्ट्रातल्या जिल्हा रुग्णालयांना लवकरच जाऊन मिळणार आहेत. 102 डायालिसिस मशीनचे 7.5 कोटी रुपये आणि ही जी निविदा प्रक्रिया आहे ही व्यवस्थित पार पडावी यासाठी हापकिन इन्स्टिट्यूशन म्हणजे जी सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या माध्यमातून त्याचं निविदा प्रक्रिया होते आहे. पण मी म्हटलं ना की माणसामध्ये देव आहे आणि देवाच्या समोर ठेवलेला पैसा हा माणसातल्या देवासाठी खर्च होतो आहे, त्यापेक्षा दुसरा आनंद कुठला आहे? मला वाटतंय मुंबई पुणे जो द्रुतगती मार्ग आहे तिथे काहीतरी ट्रामा केअर सेंटर की जे एक आणखीन एक उपक्रम सिद्धिविनायक न्यासाचा आहे. अपघात घडू नये ही सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना, पण दुर्दैवाने कधी अपघात झाला तर पटकन त्याला सेवा मिळावी या भावनेतून ओझरडे इथे जो निधी द्यायचा आहे तो देण्यासाठी या विश्वस्त मंडळाने सुद्धा त्या निधीची तरतूद पुन्हा कायम केलेली आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपण आहोत आणि माझ्या समोरच्या बाजूला हे सिद्धिविनायक मंदिर आहे आणि जर का समोर बघितलं की हे प्रतीक्षालयाची बिल्डिंग आहे की जिथे आपण 3रा 4था 5वा मजला या ठिकाणी काय काय आहे तिथली अभ्यासिका पाहिली, तिथे विद्यार्थ्यांसाठी असलेली पुस्तक पेढी पाहिली आणि आता उत्सुकता आहे की पहिला मजला आणि 2रा मजला या 2 मजल्यांविषयी थोडंसं सांगा की पहिल्या मजल्यावरती नेमकं काय आहे, काय कारण तिथे पण एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. पहिल्या मजल्यावरती काय आहे की महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की रक्त कलेक्ट म्हणजे रक्ताचं कलेक्शन करा की ज्याच्यातून रक्त कलेक्टही होईल ते रुग्णांपर्यंत पोहोचेल. आणि 2रा मजला जर म्हणाल तर अनेक भाविक सिद्धिविनायकाचा जो लाडू आहे
तो लाडू हा प्रसाद म्हणून घेतात, तो लाडू तयार होतो. या ठिकाणी अनेक सेवेकरी असतात, अनेक कर्मचारी आहेत, जे सेवा देणारे सेवेकरी आहेत. मग त्यांच्या दुपारी सकाळी चहा किंवा दुपारी जेवणाची व्यवस्था ही याच प्रतीक्षालयातल्या दुसऱ्या मजल्यावरती करण्यात येते. खरं तर इथे सिद्धिविनायक मंदिर आपण आता जिथनं सुरुवात केली त्या ठिकाणी आहोत. आणि आता जिथे सुरुवात केली, कारण आदेश बांदेकर असल्यामुळे वेळ कसा जातो कळत नाही. खरं खूप घाईगडबडीचा दिवस आहे तुमचाही, आणि त्यातही वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला, खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्या. अनेक उपक्रम जे अनेक लोकांना माहिती नाहीत त्याची थोडीशी आपण, आम्हाला एक वेगळं समाधान आहे की ती माहिती आपण थोडीशी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो. खूप खूप धन्यवाद. जय गणेश. जय गणेश. जय गणेश. तर हे होते आदेश बांदेकर. श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याची माहिती आज त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणूनच हे जे उपक्रम आहेत, हे जे सामाजिक उपक्रम आहेत, ते गरजवंतांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजचा हा त्यांच्याशी केलेला संवाद होता. या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथे थांबूया. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.